अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। नुकतीच 6 जागांसाठी पार पडलेली राज्यसभा निवडणूक प्रक्रिया ही फारच चुरशीत पार पडली। या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 3 तर भारतीय जनता पक्षाच्या देखील 3 जागा निवडून आल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे आज जामनेर शहरात नगर परिषद चौक येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने या विजयाचा जल्लोष साजरा केला आहे। या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। अथक परिश्रमामधून आज आपल्याला हा विजयाचा जल्लोष बघायला मिळतोय। महाविकास आघाडीचं हे 3 पायावर चालणारं सरकार यांच्या मागे आता किती आमदार उभे आहेत याची ताकद यांना स्वतःलाच समजते आहे। आपण हे डळमळीत सरकार केव्हा कोलमडेल हे आता कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकार कोसळू शकतं अशा पद्धतीची ही सिच्युएशन आता निर्माण झालेली आहे। यांच्या मागे कोणतेही आमदार हे तग धरून ठिकाणावर यांच्या मागे उभे नाहीत हे आज सिद्ध झालेले आहेत। त्यांच्या संपूर्ण पक्षावर नव्हे संपूर्ण आमदारांवर विविध प्रकारचे आरोप हे केव्हाही सिद्ध होऊ शकतात आणि केव्हाही आपण बघताच आहात संजय राऊत साहेब आहेत बाकीचे लोक आहेत की जे केव्हाही जेलमध्ये जाऊ शकतात। आणि आज हे महाविकास आघाडी सरकार आता लवकरच हे आपल्याला पडलेलं दिसेल आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आपल्याला दिसेल भविष्यात दिसेल। विधान परिषदेत निवडणुकीत सुद्धा आपल्याला आता असाच चमत्कार बघायला मिळणार आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी हे आज आपल्याला एक उत्साह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज उत्साह निर्माण केलेला आहे आणि याचं सर्वस्वी श्रेय आमचे संकट मोचे माननीय आमदार श्री गिरीशभाऊ महाजन यांनाच जात आहे। विजयाची घोडदळ अशीच चालू द्यावी याची आम्ही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेली ऐतिहासिक असलेली राज्यसभेची निवडणूक पार पडली। त्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये 6 जागेसाठी ती निवडणूक झाली आणि त्यामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचे 3 उमेदवार त्या ठिकाणी होते। तुळशीची निवडणूक होती, प्रतिष्ठेची निवडणूक होती। आपल्या राज्याचे विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे माजी जलसंपदा मंत्री आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय गिरीश भाऊ आणि महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांतजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपले त्या ठिकाणी 3 उमेदवार होते। माननीय श्री पियुष गोयलजी, माननीय श्री अनिलजी बोंडेजी आणि आपल्या कोल्हापूरचे माननीय श्री धनंजय मुंडे साहेब हे 3 उमेदवार त्या ठिकाणी होते। जर आपण त्या ठिकाणी सन्माननीय आमदारांच्या संख्येची जर आपण आकडेमोड बघितली तर आपल्या भारतीय जनता पार्टीसाठी त्या ठिकाणी 2 उमेदवार हे सुरक्षित होते आणि एका जागेसाठी आपल्या पक्षाच्या जागा होती म्हणजे धनंजय महाडिक साहेबांची उमेदवारी
शिवसेनेकडनंही आपल्याला आव्हान त्या ठिकाणी दिला होतं. राऊत साहेब राऊतांचा अहंकार सगळ्या महाराष्ट्राने बघितला. काही झालं तरी आमची जागा येईल. परिस्थिती जर पाहिली तर महाराष्ट्रात सरकार त्यांचं आहे, आघाडी सरकार आहे, आणि म्हणून मतांची बेरीज केली तर त्यांचाच उमेदवार निवडून यायला पाहिजे होता. परंतु आपल्या सन्माननीय नेतेगणांची मेहनत, विशेषतः आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ यांच्यावरती या तिसऱ्या उमेदवारांना निवडून आणण्याच्या संदर्भातली जबाबदारी विशेषतः दिली होती. आणि आपण जर मागील काळात बघितलं की ज्या ज्या वेळेला कुठलीही महत्त्वाची प्रतिष्ठेची निवडणूक असेल आणि तिची जबाबदारी जर गिरीश भाऊंवर दिलेली असेल तर त्या त्या वेळेला त्या ठिकाणी विजय हा आपल्या भारतीय जनता पार्टीचाच झाला आहे आणि पुनश्च प्रवृत्ती त्या ठिकाणी पुनरावृत्ती त्या ठिकाणी काल झाली आहे. आणि त्या ठिकाणी ऐतिहासिक असा विजय धनंजय महाडिक साहेब त्या ठिकाणी विजय होऊन भारतीय आपल्या भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी ऐतिहासिक विजय त्या ठिकाणी मिळवला आहे. हेच सगळं जे आहे हे पुन्हा त्या ठिकाणी पुन्हा येणाऱ्या विधान परिषदमध्ये पुन्हा पुनरावृत्ती त्याची होईल. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.